अभिनेता सुशांत सिंह आणि पुण्यातील स्वप्नील लोणकर यांच्या आत्महत्येनंतर आत्महत्या हा विषय अधिक चर्चेला गेला. आत्महत्येच्या घटना या दुर्दैवी आणि हृदयदावक घटना आहेत. देशात दरवर्षी आत्महत्येच्या प्रमाणात वाढ होत असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं. आज जागतिक आत्महत्या प्रतिबंधक दिवस आहे. आज आत्महत्या खरोखरच देशासमोरचं नवं संकट म्हणून समोर येत आहे का? आत्महत्या वाढण्याचं कारण काय? आत्महत्येचे विचार डोक्यात आले तर त्यातून सुटका कशी करावी? याच विषयी आज आपण पुढील काही वेळात बोलणार आहोत. नमस्कार, मी ऐश्वर्या. देशातील मागील वर्षात 1,39,123 जणांनी आत्महत्या केली. आत्महत्यांमध्ये महाराष्ट्र राज्य हे देशात पहिल्या क्रमांकावर आहे. मागील वर्षाच्या आकडेवारीनुसार जगभरात दरवर्षी 8,00,000 लोक आत्महत्या करून आपलं जीवन संपवतात. म्हणजे जगात दर 40 सेकंदाला 1 जण आत्महत्या करतो. यावरून आत्महत्या आणि आत्महत्येचा प्रयत्न या प्रश्नांचे गांभीर्य वाढत आहे. सुरुवातीला पाहूया जागतिक आरोग्य संघटनेचं निरीक्षण. जगभरातील वाढत्या आत्महत्यांच्या पार्श्वभूमीवर 10 सप्टेंबर हा जागतिक आत्महत्या विरोधी दिन साजरा केला जातो. आत्महत्येस प्रवृत्त झालेल्या व्यक्तींच्या मनाला उभारी मिळावी, त्यांना योग्य औषधोपचार मिळावेत म्हणून इंटरनॅशनल असोसिएशन फॉर सुसाईड प्रिव्हेंशन या संस्थेच्या मदतीने विविध उपक्रम राबवून हा दिवस साजरा केला जातो. जागतिक आरोग्य संघटनेनुसार दरवर्षी जगभरात 8,00,000 व्यक्तींकडून आत्महत्या होते. हा आकडा एकूण मृत्यूंच्या 1.5% आहे. फाशी घेणे, कीटकनाशके घेणे, जाळून घेणे अशा वेगवेगळ्या मार्गांनी जीवन संपवलं जातं, असंही निरीक्षण WHO ने नोंदवलं. आत्महत्या करणाऱ्यांची लक्षणं काय? सतत उदास किंवा चिंतेत राहणं, चिडचिडेपणा, अपराधीपणाची भावना, आपण असाह्य आहोत, आपलं कोणीच नाही असं वाटणं, सतत नैराश्यत राहणं, ही सगळी आत्महत्या करणाऱ्यांची लक्षणं आहेत. आत्महत्येची प्रमुख कारणं काय? पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. जैविक, मानसशास्त्रीय आणि सामाजिक कारणांपासून आत्महत्या होतात. शिवाय कोरोना काळात मानवाच्या सामाजिक वृत्तीला तडा गेलाय. संवादाचा देखील अभाव जाणवत आहे. व्यसनाधीनता वाढली आहे. नैराश्य असलेल्या रुग्णांचे 15% प्रमाण आहे. या बाबी देखील आत्महत्यांसाठी कारणीभूत ठरत असल्याचं मत या तज्ञांनी मांडले. कौटुंबिक कारणांमुळे 37.9% आत्महत्या झाल्याचं समोर आलं. आजारपणातून 17.1% आत्महत्या झाल्या. व्यसनाधीनतेतून 5.6% लोकांनी आत्महत्या केल्या. प्रेमभंगातून 4.5% आत्महत्या झाल्याचं निरीक्षण नोंदवलं गेलं. तर कर्जबाजारीमुळे 4.2% आत्महत्या झाल्या. वयानुसार आत्महत्या करणाऱ्यांची संख्या. सध्याच्या ताणतणावाच्या काळात आणि यशाची चटक लागलेल्या संस्कृतीत तरुण व्यक्ती चटकन स्ट्रेसला बळी पडतात. 18 पेक्षा कमी वर्ष असलेल्या 9,612 जणांनी म्हणजे 6.9% लोकांनी आत्महत्या केली. 18 ते 30 वयोगटातील 48,774 म्हणजे 35.1% लोकांनी आत्महत्या केली. तर 30 ते 45 वयोगटात 44,287 म्हणजे 31.8% लोकांनी आत्महत्या केली. तरुणांमध्ये वाढते आत्महत्येचे प्रमाण. भारतामध्ये गत 50 वर्षात आत्महत्यांमध्ये तब्बल 1.5 पटींनी वाढ झाल्याचंही स्पष्ट झालं. विशेषतः वयोगटामध्ये आत्महत्या हे मृत्यूचे सर्वाधिक दुसरे कारण असल्याचे समोर येत आहे. पौगंडावस्थेतील 1.2 दशलक्ष मुलांकडून आत्महत्येचा प्रयत्न होतो, हेही वास्तव आहे. जागतिकीकरणाच्या रेट्यामध्ये ध्येय साध्य न झाल्यानं तरुणांना आपलं जीवन त्यांना व्यर्थ वाटू लागतं आणि त्यातून ते टोकाचं पाऊल उचलत असल्याचं समोर आलं. देशात 2018 आणि 2019 या 2 वर्षाच्या काळातील आत्महत्याच्या आकडेवारीची तुलना केली तर 2019 मध्ये तरुणांच्या आत्महत्येच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. 2018 मध्ये 89,407 तरुणांनी आत्महत्या केली होती. तर 2019 मध्ये सुमारे 93,061 तरुणांनी आत्महत्या करत आयुष्य संपवलं. भारतात रोज सरासरी 400 आत्महत्या. मानवी मृत्यूची जी कारणं आहेत त्यात आत्महत्येचा क्रमांक 10वा लागतो. जगातील एकूण आत्महत्यांपैकी 30% आत्महत्या चीन, भारत आणि जपान या 3 देशात होतात. भारतात पॉंडिचेरी हे शहर आत्महत्येचे माहेरघर समजले जाते. आत्महत्यांमध्ये महाराष्ट्र राज्य हे देशात पहिल्या क्रमांकावर आहे. देशात झालेल्या एकूण आत्महत्यांपैकी 13.6% आत्महत्या एकट्या महाराष्ट्रात झाल्या आहेत. 2019 नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या आकडेवारीनुसार भारतात रोज सरासरी 400 आत्महत्या होतात. एखाद्याला आत्महत्येपासून परावृत्त कसे कराल? खरं तर कोणीतरी व्यक्ती एकाएकी आत्महत्या करत नाही. बऱ्याचदा नैराश्य आलेल्या व्यक्ती आपण जीव देणार असल्याचे कधी ना कधी बोलून जाते, मात्र त्याकडे आपण सर्रास दुर्लक्ष केले जातं. अशा व्यक्ती फक्त बोलतात, कृती करत नाहीत असं आपण समज करून घेतो.
अशा व्यक्तींचा इशारा गांभीर्याने घेऊन तत्काळ पावले उचलली पाहिजे, त्यांना बोलते केले पाहिजे, समजून घेतले पाहिजे, त्यांचे समुपदेशन केले आणि गरजेनुसार उपचारही केले तर त्यांच्या आत्महत्या रोखता येऊ शकतात असं मनोविकार तज्ज्ञ सांगतात. आत्महत्येचे विचार टाळण्यासाठी काय करावे? सतत सकारात्मक लोकांच्या संपर्कात राहा, मेडिटेशन करावं, दररोज किमान 30 ते 40 मिनिटे भरपूर व्यायाम करा, आवश्यक तेव्हा मानसोपचार तज्ञांचा सल्ला घ्या, शक्यतो एकटं राहू नका आणि व्यसनांच्या आहारी जाऊ नका. तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा.